हृदय स्थान तमाम इतना आदिवासी दलित भटके उपेक्षित ज्यांचा जन्मला कुणाचा आधार नाहीये जे वंचित आहे डोंगरामध्ये राहतात त्या सर्व वंचित माणसांना ज्यांनी माणसामध्ये आणण्याचं काम केलं आणि त्या व्यवस्थेला मात मारून त्यांना राजा बनवण्याचं काम केलं असे ते त्यांचे वंशज माननीय छत्रपती संभाजी राजे या भूमीमध्ये आले समता भूमीमध्ये मी जोरदार कार्यकर्ता म्हणून मी बोलता बोलता तुम्हाला माझी 0 मिनिटांची हिस्ट्री सांगितली. मी गेली 35 वर्ष जरा सामाजिक चळवळीमध्ये काम करतो. मी एक नाचणीचा मुलगा आहे. पवाडिया समाजातला मी कार्यकर्ता आहे. मी वकील झालो. मी डॉक्टर झालो. 2 विषयात MA झालो. आणि आज एवढ्या मोठ्या वैभवामध्ये फिरतो त्याचं फक्त मूळ कारण जे आहे ते तुमची राजगादी आहे. या ठिकाणी तुमच्या राजगादीने जर आम्हाला अधिकार दिला नसता, तुमच्या राजगादीने जर आमच्या भटक्यांना जर झवळ केलं नसतं तर राजे आम्ही पालामध्ये राहिला असतो. आम्ही वनात राहिला असतो. आम्ही गावाच्या बाहेर होतो. खांड्यावर होतो. जनावराला किंमत होती पण माणसाला किंमत नव्हती. त्या मोठ्या राजगादीच्या ठिकाणी देऊन आम्हाला बोटाला धरून शिकवणारे जाधव भोसले काळे पवार निंबाळकर जाधव हे नाव देणारे राजे तुम्ही आहात. आम्हाला या भटक्यांना 42 जातींना पार्ट्याच्या माणसाला भोसले पवार काळे नाव दिले आणि इथल्या व्यवस्थेला लात मारून आम्हाला जातीचं नाव पुसून त्या ठिकाणी भटक्यांना जे अन्नाव दिले ती सगळ्यात महत्वाची कृपा आहे तुमची आहे राजे. नाही तर आम्हाला जातीवरती मोठा इतिहास आहे. प्रचंड मोठा इतिहास आहे. तुम्ही इथं येणार ठरलं आणि चित्रे साहेबांनी बाकीचे सहकारी अवधूत आणि त्यांचे सर्व सगळे डिप्रेसर असतील डोके वकील असतील बाकीचे सर्व सहकारी त्यांनी निरोप दिला की या ठिकाणी राजांना जेवण करायचं. त्यांनी येता 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 शाळेचा दौरा केला आणि चित्रे साहेबांनी सांगितलं की राजे ह्या मुलांसोबत जेवण करतील. साहेब एक आनंदाची गोष्ट अशी आहे की कधी पंक्तीला बसायला मिळालं नाही. कधी पात्र मिळालं नाही. पण आज ह्या देशाचा वंशज देशाचा मालक समतेचा विचार पेरणारे राजे त्यांचे वंशज आज इथल्या गरीबातला गरीब ज्यांना आधार नाहीये खाली जमिनांवर आकाश आहे त्या चिल्या पिल्यांच्या सोबत आज पंक्तीला बसून जेवतात राजे. त्या ठिकाणी गरीबांचे जे अनेकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीचे आहेत तुम्हाला कुठल्या पद्धतीने कमी पडणार नाही. कुठल्या पद्धतीचे कमी पडणार नाही. बापूंनी एक चलता चलता एक वाक्य सांगितलं की सगळा हा बहुजन समाज तुमच्या सोबत आहे राजे. हे सगळे भटके हे सगळे आदिवासी गरीब कष्टकरी शोषित वर्गात घेतला तर शाहू राजाने त्यांचा इतिहास कसा धनगरांच्या बाबतीत पोचलेला आहे मुलगी देऊन त्या ठिकाणी आणि बहीण देऊन आणि त्याच्यानंतर दुसरा इतिहास ह्या ठिकाणी शाहू महाराजांनी सेटलमेंटमध्ये असणारे ज्यांना गुन्हेगार समजलं होतं त्या पार्ट्यांना इंग्रजांनी त्या सेटअप म्हणून पार्ट्यांनी भटके आणले आणि दरबारामध्ये कामाला ठेवले. त्यांना गुन्हेगार समजत होते. राजांच्या विरोधामध्ये सगळं मंडळ गेलं होतं. लोक गेले परंतु राजांनी सांगितलं नाही हा समाज सुधारला पाहिजे आणि राजांनी शिकवलं म्हणून हाताला धरून शिकवलं म्हणून राजे पार्ट्याचा माणूस गावात आल्यानंतर लोक हाकलून देतात त्या माणसांना राजांनी गावात आणलं आणि त्या अधिकारी बनवले. एवढ्या मोठ्या परिवर्तनाचं काम या देशामध्ये कोणी केलं नाहीये. माझा 35 वर्षाचा सामाजिक प्रवास आहे. कैक राजे झाले कैक संस्थान झाले पण संतवादी विचार पेरणारा संस्थान आणि राजे या ठिकाणी जन्माला आले नाही. फक्त तुम्ही आहात तुम्ही आहात तुम्ही आहात. हा देश तुम्हाला हा महाराष्ट्र तुम्हाला तारायचा आहे आणि आमचं दुसरं तिसरं कोणी नाही. फक्त तुम्ही आहात. बाळासाहेबांची तुमची भेट आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची तुमची भेट ह्या इतिहासामध्ये कोरली गेली. याच्या अगोदर
राजे आणि बाबासाहेब भेटले, शाहू महाराजांना बाबासाहेब भेटले आणि काय पिढ्या जात नाही तर इतिहासामध्ये दुसरी एक पिढी दोघजण येऊन या देशाला संकटातून वाचवण्याचं काम करताय। इतिहास आहे कोरला गेला लिहिला गेला तो निवळ कागदावरच नाहीये इथल्या प्रत्येक बहुजनांच्या मनावरती कोरला गेलाय। हे कधी विसरणार नाहीये। हे दोनच जाद्या या देशाला वाचू शकतात, दुसरी कुठलीही गादी वाचू शकत नाही। या ठिकाणी एवढीच भूमिका मांडतो आणि तुम्ही आलात त्याबद्दल तुमचा आभार मानतो। राजे एक चुटका म्हणून सांगतो, हे भटक्यांची पुरा इथे तुम्ही एकही प्रश्न विचारला तर तुम्हाला चटा चटा उत्तर देतील। मी फक्त छोटे दोन तीन प्रश्न विचारतो की मित्रांनो मला सांगा या ठिकाणी आसामची राजधानी कोणती आहे, जपानची राजधानी कोणती आहे, जगातली सगळ्यात मोठी नदी कोणती आहे, पंजाबची राजधानी कोणती आहे, आंध्रची राजधानी कोणती आहे, चाळीसचा पाडा, पस्तीसचा पाडा, देशाचं संविधान सुद्धा, या देशाचं संविधान सुद्धा इंग्लिश मध्ये म्हणलं जातं। इतकं सुंदर चांगल्या पद्धतीचं काम माझ्यासोबतची सगळी टीम रात्रंदिवस करते आणि याला सगळ्याच आधार जामखेड परिसरातले सगळे विचारपीठावर समोर आणि पाठीवर असणारे एवढे सहकार्य ते मदत करतात। फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे। राजाने जिंकलो का तुमचे पाय ह्या ठिकाणी लागले, तुमच्या हातीला लागले। आपली गादी ही सकारात्मक गादी आहे। त्या ठिकाणी ह्या जमिनीवरती उद्या दगड जरी टाकले तर तिथल्याशिवाय राहणार नाही एवढीच भूमिका मानतो आणि थांबतो। धन्यवाद। पुन्हा एकदा राजांचा आभार मानतो।